घरगुती चटणी करायची, नोकरी व्यवसायातून वेळ नाही, मग स्वाद मसालेमध्ये या। चवीला चटणी कशी हवी ते सांगा। निवडक मसाले भाजून, कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर। वा, आता तुमच्या जेवणाला चव येणार। प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार। स्वाद मसाले, गेस्ट हाऊस शेजारी पलूस। संपर्क 84 82 66 75 30 98 66 66, 99 625 225 88 558 81 081 62। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उमेश पाटील यांचा 3 एप्रिल रोजी वाढदिवस झाला। विविध क्षेत्रातील लोकांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून व फोनवरून त्यांचे अभिष्ट चिंतन केले। वाढदिवसाचे औचित्य साधून बेडंगमध्ये अनेक विकास कामाचे उद्घाटन करण्यात आले। 150 वर्ष जुनी असलेल्या ऐतिहासिक शाळेच्या नवीन खोल्या बांधण्याचे उद्घाटन करण्यात आले। तसेच बेडंग गावाला वरदान ठरणाऱ्या जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे उद्घाटन झाले। यासाठी 16 कोटीचा निधी दिल्याबद्दल खासदार संजयकाका पाटील व आमदार सुरेश खाडे यांचे बेडकवासियांनी आभार मानले। प्रास्ताविक भाषणात बेडक जिल्हा परिषद मतदारसंघात किती निधी आणला व कसा विकास झाला आहे याचा आराखडा जिल्हा परिषद सदस्य मनोज मुंडगनूर यांनी सर्वांसमोर मांडलाय। यावेळी खासदार संजयकाका पाटील, आमदार सुरेश खाडे, अनुसूचित जाती मोर्चा राज्य सरचिटणीस मोहन वनखंडे, मिरज पंचायत समिती माजी सभापती संभाजी पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रमोदाप्पा शेंडगे, सदस्य अरुण बाल्टे, सुरेंद्र वाळवेकर, मिरज पंचायत समिती माजी सभापती गीतांजली कनसे, सरपंच रुपाली शिंदे, सोसायटी चेअरमन उमेद चव्हाण व डॉक्टर अनिल कोरबू सदस्य, तसेच भाजप पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या गावामध्ये विविध कामांच्या उद्घाटन आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम होता। ही एक ऐतिहासिक शाळा आहे। आपले मिरजेचे आमदार सुरेश भाऊ, उमेश भाऊ, संभाजी आबा आणि आमचे जिल्हा परिषद सदस्य मनोज मुंडगनूर यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी विविध कामांच्या भूमिपूजनाच्या आणि उद्घाटन प्रसंगी आपण या ठिकाणी आम्ही सगळे आलोय। या कार्यक्रमाला पहिल्यांदा जिल्ह्याचा खासदार म्हणून मनापासून शुभेच्छा देतो। आणि सगळ्यात मोठं काम जे या गावाला पिण्याच्या पाण्यासाठी जी योजना आणलेली आहे ती 17 कोटी रुपयाची योजना, याचंही आज भूमिपूजन घेतलं। आमदार साहेबांनी अतिशय ह्या गावाच्या माध्यमातून विकास गतिमान करण्यासाठी ज्या ज्या कामांचे ते सगळं करण्याचा प्रयत्न सुरेश भाऊंच्या माध्यमातून, उमेश भाऊ असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती असेल, या माध्यमातून झालेला आहे। त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो। सुनील पाटील, 7 स्टार न्यूज, मिरज।